आता झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळसाठीचा हा आमचा नाश्ता बनवणं सुरू होतं तर झालेला आहे आणि हा टियासाठीचा. त्याचसोबत इकडे मी भाजी बनवणार आहे त्याची माझी तयारी सुरू होती तर ती पण तयारी मी करून ठेवलेली आहे. म्हटलं ही तयारी करून ठेवावी आणि जो नाश्ता बनवला आहे आता तो तर तो खाऊन घ्यायचा आहे. तर हा चिवडा मुरमुरा आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथिंबीर तिखट मीठ टाकून असा नाश्ता दहीसोबत खाणार आहे. हॅलो नमस्कार, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात सर्व? मस्त ना? आणि मस्तच राहा. तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आमचं आता मस्त असं खाऊन झालेला आहे, म्हणजे चार पाचचा जो नाश्ता म्हणतात तर तो झालेला आहे. टिया तू मखाना खाल्ला ना? मखाना खाल्ला ना? तर टियाने मखाना खाल्ला आणि मग मी सगळेच मखाने भाजून ठेवले. हा म्हटलं जेव्हा केव्हा मागेल ती मग तर डायरेक्टली देता येतात, तसं त्याला थोडंसं काही अजून बटर वगैरे मीठ वगैरे लावून किंवा कधी कधी मग तिला तसंही दिलं तरी मग ती खाते, त्यामुळे काय नाही मग तिचं चालू असतं. हो ना, लागतं ना तुला मध्ये मध्ये काय ना काय खायला? खायला लागतं ना तुला मध्ये मध्ये? संपला. तर मग आणि जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक रेसिपी, तर त्याची पण मी सगळी तयारी करून ठेवली. तर तुम्ही पाहिलंच आहे त्यामध्ये तीळ खोबरं मी भाजून ठेवलेलं आहे. इथं बसा इथं बसा. तर काल आम्ही मस्त असं दोघींनी म्हणजे दुपारी आज दोघींनी मस्त असं तेल लावलेलं आहे केसांना, तिच्या पण आणि माझ्या पण छान तेल लावून घेतलं. आणि आजकाल कसं होतंय की म्हणजे खूप वर्षापासून सध्या तसं होतंय की तेल वगैरे लावण्यात येतच नाही आहे जास्त, खूप कमी प्रमाणात येते. मग जे छान वाटते त्यामुळे डोक्याला पण शांत वाटते. तर तुम्ही पण जर लावत नसाल, काही काम नसेल, म्हणजे कुठं बाहेर वगैरे जायचं नसेल, घरी असाल, तर तेल लावायचं किंवा आदल्या दिवशी लावायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी धुवून टाकलं तरी पण चालतं, छान वाटतं. आपल्या डोक्याला पण तेलांची गरज असते आणि केसांना पण तेलांची गरज असते. आणि अशात मी म्हणजे माझा अनुभव आहे की तेल खूप प्रमाणात सगळीकडेच लावलं जाते, म्हणजे मी माझे रिलेटिव्ह पाहते तसं. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तेल पण लावत जा जसं मी लावलं, तरी छान वाटतं, शांत वाटतं डोक्याला. आणि माझं पण मग काल थोडंसं पित्ताचा त्रास झाला, आज पण थोडासा पित्ताचा त्रास झाला, त्यामुळे मग तेल लावल्यामुळे अजून थोडंसं डोक्याला त्याच्यात बरं वाटतं. कारण पित्तामुळे कसं होतं की डोकं दुखत असतं आणि हे चालू असतं कधी कधी महिन्याला दोन महिन्याला, कधी काही खाण्यात जास्त आलं किंवा वेळा वगैरे चुकल्या, उपवासाचं शाबू वगैरे असं थोडंफार चेंजेस वगैरे झाले की मग हे चालूच असतं त्रास. हो ना टिया, चालू असतं ना? तुझं काय चालू आहे? पण तुझं काय चालू आहे? ठेवू नये तसं तिथं, ठेवू नये, ठेवू नये ना, तू हुशार आहे ना बेबी. तर बऱ्याच जणांचं आजकाल हे पण प्रमाण वाढले की केस गळतात हे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळेच होतात, त्यामुळे तेल लावलं पाहिजे. आणि भाज्यांचं पण जर सांगायला गेलं ना तर भाज्या पण इतक्या प्रचंड महाग झाल्यात ना, म्हणजे आमच्याकडे इथं पुण्यात तर महागच आहेत भाज्या. कुठली पण भाजी घ्यायची म्हणलं ना तर सगळ्या 20 पुढंच आहेत, 20 खाली भाज्याच मिळत नाहीत कुठल्या, पाव किलो सगळ्या 20 पुढंच असतात. आणि मग भाजी करायची म्हणलं तर मग कुठली करायची हा खूप प्रॉब्लेम होतो, कारण एवढ्या सगळ्या महाग भाज्या घेऊन त्या खाणं ते खूप परवडत नाही आपल्याला. पण आता करणार काय, महागाई पण एवढी वाढली आहे ना सगळ्या गोष्टींचीच. आणि तसं तर शेतकऱ्यांना पण त्या गोष्टी परवडत नसतात, तरी त्या एवढे सगळे कष्ट घेऊन करतात, आपल्यासाठी भाज्या पुरवतात, हे खूप महत्त्वाचं आहे मेन म्हणजे. त्यामुळे आपण त्यांचं पण हे केलंच पाहिजे, ते आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतात. शेतकऱ्यांमुळेच आपल्याला पण खायला तेवढ्या तरी भाज्या मिळतात, महाग का होईना पण मिळतात, हे महत्त्वाचं आहे. तर मग कुठली पण भाजी करताना आपण आपण भाजीचा पुरेपूर वापर केला पाहिजे, भाजीमधलं कुठलं वेस्ट गेलं नाही पाहिजे असं म्हणजे मला तरी वाटतं. त्यामुळे मग मी आज तू जे दाखवणार आहे तुम्हाला ती चटणी बनवणार आहे. तर दोडक्याच्या ज्या शिरा असतात म्हणजे साल असतात त्याच्यावरचे, तर त्याची मी आज चटणी बनवणार आहे. तर बऱ्याच वेळेला आपण म्हणजे पहिल्यापासून काय करत असतो, म्हणजे मी पण पहिलं तसं करायची, मला पण काही माहीत नव्हतं. खरं तर माझं किचनबद्दलचं म्हटलं तर लग्नाच्या आधी काहीच नव्हतं, मी किचन पासून खूप दूर होते लग्नाच्या आधी. आणि जसं लग्न झालं तसंच ह्या म्हणजे 2-3 वर्षामध्येच किचनशी माझं चांगलं नातं जमलेलं आहे, नाहीतर आधी काहीच नव्हतं. तर मग आपण कुठली पण गोष्ट तेच वेस्ट गेली नाही पाहिजे म्हणून दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्याची भाजी करायची आहे. आणि पहिलं कसं असायचं, मग जेव्हा मी भाजी कधी केलीच तर दोडक्याच्या शिरा आपण काढून डायरेक्ट ते कचऱ्यामध्ये टाकून देतो, तर तसं न करता त्या शिऱ्यांची पण चटणी केली ना तर खरंच खूप सुंदर आणि एकदम टेस्टी लागते ना. तुम्ही नॉर्मली ती कशासोबत पण असं चपाती भाकरीसोबत पण खाऊ शकता. आणि जर तुम्हाला तोंडी लावायला म्हणून पण ती चांगली आहे, तर मग मी पण आज तोंडी लावायला म्हणून बनवणार आहे. मग आता आमचं मी दाखवले तुम्हाला की मी पण मस्त असं मुरमुऱ्यांचं बनवून खाल्लेलं आहे छान, आणि टियानं पण खाल्ले, त्यामुळे आता जास्त काही भूक नाही आहे.
तर मग थोडंसं लाईट मध्ये खायचंय आपल्याला. आणि मोस्टली तर संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या टायमिंगचं जे जेवण असतं ते लाईट मध्येच असतं. खूप जास्त असं सगळे पंचपक्वान्न वगैरे तसं काही जेवण करत नाही. दुपारी आपण तसं जेवण केलं पाहिजे आणि रात्री थोडंफारच खाल्लं पाहिजे. त्यामुळे मग आता रात्री मी थोडंसं भात आणि कढी वगैरे करण्याचा माझा प्लॅन चालू आहे. तर मग तसंच काहीतरी करेल आणि त्यासोबत मग चटणी तोंडी लावायला बनवणार आहे. तर मी तुमच्यासोबत आज चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. दोडक्याच्या शिऱ्याची चटणी, वरच्याच्या शिऱ्या असतात त्याची चटणी बनवणार आहे आणि ती तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया, कारण टायमिंग पण झाला आहे जेवण वगैरे बनवायचा. तर मग येतील ते येण्याच्या आधी स्वयंपाक रेडी असलेला बरा, कारण माहीत असेल तुम्हाला की जी ऑफिसला लोक जातात किंवा मी पण जायची तर ऑफिसमध्ये आपल्याला खूप कामं असतात त्यामुळे ना भरपूर भूक लागते आणि आल्या आल्या असं वाटतं की घरी गेल्यानंतर कधी खाणं होईल कधी खाता येईल. त्यामुळे मग यायच्या आधी स्वयंपाक माझा रेडी असतो नेहमी. तर मग चला आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे. तर मग आधी चटणी बनवून घेते, ती तुम्हाला चटणी दाखवते आणि त्यानंतर मग माझं जे आहे ते कढी भात वगैरे बनवते. आणि एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे मी काल पण दोडक्याची भाजी केली होती, ती रेसिपी मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा, खरंच खूप छान भाजी झाली होती. आणि मेन म्हणजे त्यामध्ये दोडक्याची भाजी आहे ती तशा पद्धतीचे प्रदीपने आणि टियाने पण पहिल्यांदाच खाल्ली होती आणि खरंच खूप छान झाली होती. आणि टियाने पण फर्स्ट टाइम ती ट्राय केली आणि तिने खूप आवडीने खाल्ली आणि तिने भाकरीसोबत खाल्ली. मी तिला खाऊ घातली तर तिनं रोल करून मस्त त्याला लावून पूर्ण भाजी भाकरी व्यवस्थित खाल्ली आहे आणि मला खरंच खूप आनंद वाटला. तर प्रत्येक स्त्रीला पण तसंच वाटत असतं की आपण जो कुठला पदार्थ बनवतो तो आपण ज्याला देतो जेवायला वगैरे, म्हणजे आपण जे काही बनवतो तर ज्याला कोणाला वाटत असतो त्याने जर ती आनंदाने खाल्लं ना तर स्त्रीला ते जे केलंय त्याचं मेहनत काहीच वाटत नाही. खूप म्हणजे खूप आनंद होत असतो, तसा मला पण झाला. आणि मेन म्हणजे टी आणि खाल्ला ना त्यामुळे तर खूप आनंद झाला, कारण ती लहान आहे, तिने फर्स्ट टाइमच ट्राय केलंय. आणि लहान मुलांना असंच मग हळूहळू थोडंफार वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवून देणं हे गरजेचं असतं, म्हणजे त्यांना सवय होते. कारण आत्ताची लहान मुलांना तेवढं असं आवडीनं भाज्या वगैरे खात नाहीत, बाहेरच्याच गोष्टी त्यांना जास्त खायला आवडतात. वेगवेगळे कुरकुरे बिस्किट चॉकलेट्स यांची खूप सवय लागते त्यांना. तर त्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या, कारण ह्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन्स न्यूट्रिशन्स जे काही भेटतात सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला ज्याची गरज आहे ते भाज्या आणि फळांमधूनच भेटते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे की त्यांना जास्तीत जास्त भाज्या आणि फळे देण्याचा. तर मोठ्या माणसांना पण दिले पाहिजेत, कारण ते पण बाहेरच्या मग गोष्टी जास्त खातात आणि घरचं आपलं तसंच खाण्यात येत नाही आणि त्यामुळेच मग आता लवकर आजार वाढतात कोणाला पण. आणि खूप कमी वयांमध्येच बऱ्याच जणांचा मृत्यू किंवा कुठले पण आजार त्यांच्या शरीराला होतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे ते हे सगळं बंद करून आपण जेवढं होईल तेवढं घरच्या भाज्या फळे वेगवेगळ्या पद्धतीने करून त्यांना दिल्या पाहिजेत. तर भाज्यांचं पण असं नसतं की कुठली ठराविक पद्धत की हे असंच केलं पाहिजे ते तसंच केलं पाहिजे, आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं आवडतं तसं केलं पाहिजे. म्हणजे आता मला जर वाटलं की यामध्ये हे टाकलं तर हे आवडतं किंवा हे चांगलं लागतं तर तसं आपण करून कशाही पद्धतीने भाज्या देऊ शकतो. तर मी पण नेहमी दरवेळेस म्हणजे मी माझ्या पद्धतीने जशा भाज्या करते किंवा ज्या कुठल्या गोष्टी करते त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्हाला पण ते आवडत असते तर तुम्ही पण तशा पद्धतीने ट्राय करून नक्कीच बनवू शकता. तर चला मग आता आजच्या व्हिडिओला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. चला आपल्याला पहिल्यांदा दोडक्याच्या शिऱ्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या एकदम स्वच्छ आपल्याला अशा धुवून घ्यायच्या आहेत. बघा त्यानंतर मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. यामध्ये मग नंतर आपल्याला घालायचे आहेत थोडेसे जिरे आणि त्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरची बारीक करून मी घातलेली आहे. तर तुम्ही लसूण डायरेक्टली पण तसंच घालू शकता. आणि त्यानंतर जे मी खोबरं भाजून घेतलं होतं तर ते घातलेलं आहे. तर इकडे टियाने थोडंसं काहीतरी केलं त्यामुळे माझं थोडंसं खोबरं करपलेलं आहे. तर करपू न देता व्यवस्थित त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कढीपत्तासुद्धा विसरला होता, तो मी नंतर वरून टाकलेला आहे कारण मला आवडतो म्हणून. तर कढीपत्ता पण घालायचा आहे. आणि हे सगळं घातल्यानंतर मग आपल्याला वरतून ज्या आपल्या दोडक्याच्या शिरा आहेत त्या यामध्ये टाकायच्या आहेत स्वच्छ धुतलेल्या. आणि हे आपल्याला सगळं मिश्रण हलवून मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. म्हणजे त्या शिरा ज्या आहेत त्या थोडंसं व्यवस्थित त्यामध्ये फ्राय होतात आणि वाफेवरतीच थोड्याशा शिजल्या जातात. मग त्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये हळद आणि चवीनुसार आपल्या मीठ घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं छान एकदा मिक्स झालं की त्यानंतर मग आपण जे तीळ भाजले होते तर तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर तीळ पण करपू नयेत म्हणून आपल्याला तीळ सगळ्यात शेवटी घालायचे आहेत, कारण आपण असं पण तीळ ऑलरेडी भाजून घेतले होते.
त्यामुळे तर सगळे टाकून झाल्यानंतर एक दोन मिनिटासाठीच फक्त आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे. झाकून ठेवलं तरी पण चालेल. आणि दोन मिनिटासाठी झाकून झाल्यानंतर झाकून ठेवल्यानंतर आपल्याला मग काढून पाहायचं आहे. तर बघा मस्त असं ते फ्राय झालेलं असतं, एकदम छान सर्व मिक्स झालेलं असतं. आणि हे मग थंड होण्यासाठी ठेवायचं आहे अजून 2 मिनिटे. मग हे छान थंड झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे वाटण. तर मी मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करणार आहे. तर बारीक करताना आपल्याला एकदम बारीक पूड नाही करायची, थोडंसं मोठं मोठं ठेवायचं. म्हणजे आपण कधी कधी शेंगदाण्याचा कूट वगैरे करताना थोडा मोठा ठेवतो, तर म्हणजे तसंच आपल्याला थोडंसं मोठं वाटण करायचं आहे. ही चटणी मी आता एका वाटीमध्ये काढून घेत आहे. तर बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. खरंच खूप छान अशी अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि कोणीसुद्धा चटणी शिल्लक ठेवणार नाही अशी ही चटणी आहे. तर ही अशा पद्धतीने चटणी रेडी आहे.